अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महान कारुणिक विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन करून धम्म मंचावर उपस्थित सर्व भिक्खू संघाचे आदर्श पूज्य भदंत धम्मसेवकजी महास्थवीर दार्शनिक शास्त्राचे गाढे अभ्यासक त्रिपिटकाचे जाणकार आहेत, एक भिक्खू संघासमोरील एक आदर्श आणि ज्येष्ठ भिक्षू आहेत, त्यांच्याप्रतीही प्रणाम करून सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो। बुद्धाचं धम्म हा माणसाला अधोगतीकडून प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, अपयशाकडून यशाकडे घेऊन जाणार आहे, दुःखातून दुःखमुक्तीकडे घेऊन जाणारा बुद्धाचा मार्ग आहे, निंदेकडून प्रशंसेकडे घेऊन जाणारा बुद्धाचा धम्म आहे। आणि त्याच्यासाठी बुद्धाने काही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टीचा आपण अंगीकार जर केला तर निश्चितच जे काही आपलं अपमानाचं जीवन आहे, जे काही आपलं अधोगतीकडे घेऊन जाणारं जीवन आहे, तर आपल्यामध्ये बदल होऊन आपण सन्मानाचं जीवन जगू शकतो, आपण प्रगतीकडचं जीवन जगू शकतो, आपल्या स्वतःत आपण बदल घडवून आणू शकतो आणि इतरांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपण तसा प्रयत्नही करू शकतो, जे की बोधिसत्वांनी असंख्य जन्मामध्ये आपल्या पारमितेला पूर्ण केलेलं आहे। आणि त्या बोधिसत्वांचा आदर्श घेऊन म्हणजे आपणसुद्धा स्वतःचं कल्याण करत करत स्वतःचं कल्याण साधून आपण इतरांच्या कल्याणासाठी सहायक बनू शकतो, परंतु त्याच्यासाठी आपल्याला बुद्धाची वाणी आपल्या कानावर पडणं गरजेचं आहे, बुद्धाचं ज्ञान आपल्या कानावर पडणं गरजेचं आहे, आपल्या जीवनात उतरणं गरजेचं आहे। हे द्वितीय बुद्ध शासन आहे। ज्या दिवशी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा एका बुद्ध शासनाला 2500 वर्ष पूर्ण झाली होती। आणि ज्या दिवशी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांना दीक्षा दिली तेव्हापासून द्वितीय बुद्ध शासनाची सुरुवात झालेली आहे। म्हणजे बुद्ध धम्माचं बीज जे आहे का बोधिसत्वांनी या भूमीमध्ये टाकलेलं आहे, त्याचा विशाल वृक्ष होताना आपल्याला दिसत नाही। आज बुद्ध धम्म संघावर बाबासाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारा वर्ग सुद्धा वाढत चाललेला आहे। आज बुद्धाच्या नावावर बाबासाहेबांच्या विचारावर नावावर त्यांच्या विचारावर ग्रहत्याग करून भिक्खूचं भिक्षुणीचं जीवन जगणारा संघसुद्धा वाढत चाललेला आहे। आज शील पालन करणाऱ्या उपासिका वाढत चालल्यात, शील पालन करणारे उपासक वाढत चाललेले आहेत, धम्मावर प्रेम करणारी माणसं वाढत चाललेली आहेत, भिक्खू संघावर श्रद्धा ठेवून भिक्खू संघाला दान देऊन भिक्खू संघाकडून सद्धम्म देशना उपदेश म्हणजे ऐकणारा वर्ग वाढत चाललेला आहे। तर ही प्रतिक्रांती या द्वितीय बुद्ध शासनाची सुरुवात झालेली आहे, कारण 1000 वर्ष लोकांना हे माहीत नव्हतं की शील पालन कसं करायचं आणि शील पालन करण्याचा लाभ काय होतो, शील पालन केल्यामुळे म्हणजे माणसाची हानी होती की माणसाची सुगती होते हे माणसाला कळत नव्हतं। पण आज विद्वान भिक्खू संघ आपल्याला नेहमी त्या शीलाचं महत्त्व सांगतोय, दानाचं महत्त्व सांगतोय, मैत्रीचं महत्त्व सांगतोय आणि बुद्धाने जे काही म्हणजे 10 पारमित्यविषयी सांगितले त्याचंही उकलन करून तुम्हाला म्हणजे आज भिक्खू संघ सांगत आहे। काही लोक स्वतः अभ्यास करतात आणि अभ्यास करून आपल्यात काय बदल करता येईल त्याचाही प्रयत्न करत असतात, काही लोक विपश्यना करतात, अष्टशील दशशीलाचं पालन घरी होत नाही तिथं जाऊन करतात, 20 दिवसाचं शिबिर करत आहेत, 30 दिवसाचं शिबिर करत आहेत,
45 दिवसाचं शिबिर करतायत, 60 दिवसाचं करतायत, 90 दिवस तपणारे उपासक उपासिका सुद्धा आज तयार झालेले आहेत। म्हणजे येणारा जो काळ आहे हा बुद्धिझम साठी फार पोषक राहणारा काळ आहे। मी एक दोन प्रवचनामध्ये सांगितलं होतं मागच्या की जे डॉक्टर भदंत राहुल संस्कृत्यायन होते, जागतिक लेवलचे विद्वान भिक्षू ज्याने असंख्य ग्रंथांचं लिखाण केलेलं आहे, बुद्धचर्या नावाचा एक सुंदर ग्रंथ त्याने लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये बावरी ब्राह्मणाचा इतिहास त्याने लिहिलेला आहे, आणि एवढे विद्वान होते ते, रात्रंदिवस वाचनात आणि लिखाणामध्ये ते मग्न असायचे। डॉक्टर भदंत राहुल संस्कृत्यायन हे जास्त बसून लिखाण करत नव्हते, आपल्या पोटावर पडूनच ते जास्त लिखाण करायचे, आणि उजव्या हाताने लिखाण करायचे आणि डाव्याही हाताने ते लिखाण करायचे। असंख्य ग्रंथसुद्धा त्यांचे प्रकाशित झालेले आहेत, म्हणजे त्यांचे ग्रंथसुद्धा आपल्याला वाचणं होत नाहीत। डॉक्टर भदंत राहुल संस्कृत्यायन एका ठिकाणावर म्हणतात की आने वाले 21वे-22वे सदी में ये भारत ही नहीं बल्कि पूरे विश्व के लोग बुद्धिस्ट बनने वाले। आणि ते नुसते नावानं बुद्धिस्ट नाहीत बनणार आहे ना, तर ते शील पालन करून बुद्धिस्ट बनणार आहेत। केवळ लेबल बौद्ध धर्माचं लागलं म्हणजे आपण लय पवित्र झालो अशातला भाग नाही। योगायोगानं आपला जन्म झाला, बाबासाहेब ज्या कुळात जन्मले तिथं आमचा जन्म झाला, दीक्षा दिली बाबासाहेबांनी, आणि मग बौद्ध धर्माचं एक लेबल आपण लावून बसलो आहे ना। पण बौद्ध धर्माचं जे आचरण आहे ते आचरण काय आहे, तर हे आचरणसुद्धा आपल्याला शिकणं गरजेचं आहे। कारण बुद्धाचा धम्म केवळ प्रवचनात नाही, नुसतं घंटा घंटा दोन दोन घंटे बसून ऐकण्यामध्ये नाही, खूप छान प्रवचन झालं किंवा मी खूप दोन घंटे उठलोच नाही, मन एकाग्र करून मी प्रवचन ऐकलं, याच्यानं थोडाफार लाभ होऊ शकतो आणि असेल तुमच्याकडे पारमिता, तर कदाचित एखाद्या भंतेजींच्या उपदेशानं तुम्ही श्रोतापन्नही होऊ शकता किंवा सकृदागामी होऊ शकता, तुमची पारमिता असेल तशी। तर कारण एखादं जरी वाक्य बुद्ध म्हणतात की धम्माचं, ज्याच्याकडे जी पारमिता असेल त्या पारमितेच्या आधारावर, एखाद्याकडे पूर्वजन्मातल्या पारमिता पडलेल्या असेल, एक जरी धम्माचं त्यानं वाक्य ऐकलं तरी त्या एका वाक्यानंसुद्धा एका गाथेनंसुद्धा मनुष्य दुःखातून मुक्त होऊ शकतो। पण तशी पारमिता आपल्याकडे पाहिजे ना। बुद्धाला जेव्हा विचारल्या जायचं, विशाख नावाच्या एका व्यक्तीनं विचारलं की भगवान म्हटले की धम्माचा सार म्हणजे संपूर्ण त्रिपिटकामध्येच आहे की एकाही वाक्यामध्ये आहे, तर बुद्धाने तेव्हा त्यांना सांगितलं की एकाही वाक्यामध्ये पूर्ण धम्माचा सार येऊ शकतो, मग कोणतं वाक्य आहे ते? तर बुद्ध म्हणतात सब पापस आकरणं कुसलस उपसंपदा सचित परियो दफनं एतंग बुद्धानुशासनं। आहे काय म्हणतात की सर्व प्रकारचे अकुशल कर्म टाळा, वाईट कर्म करू नका, कुशल कर्म करा, चांगले कर्म करा, आपल्या चित्ताला निर्मळ करा, हेच तर बुद्धाचं शासन आहे। म्हणजे बुद्धांना नेहमी नेहमी, कारण बुद्धाची सुरुवातच मनापासून आहे ना, धम्मपदात पहिली गाथा आहे मनोपुभंगमा धम्मा मनो सेठा मनोमया मन साचे पदू ठेन भास तिवा करो तिवा ततो नंग दुःख मनवेती चक्कं व वहतो पद। बुद्ध म्हणतात की मन सर्वामध्ये प्रमुख आहे, मन हे मूळ आहे, त्या मनातच सर्व प्रकारचे धर्म उत्पन्न होतात, चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी मनात उत्पन्न होतात। जर मनुष्य मळलेल्या चित्ताने बोलत असेल, मळलेल्या चित्ताने वागत असेल, वाईट चित्ताने बोलत असेल, वाईट चित्ताने जर वागत असेल, तर चालत्या बैलगाडीचे चाक ज्याप्रमाणे त्या बैलाच्या पायाचा पाठलाग करत असतात त्याचप्रमाणे अशा माणसामागून दुःख धावत असते। हे कधी सोप्या गोष्टी आहेत, म्हणजे वाईट बोलणं चांगलं बोलणं गोष्ट सोपी आहे, पण राग क्रोध उत्पन्न झाल्याच्या नंतर, क्रोध उत्पन्न झालं तर माणसाला चांगलं आणि वाईट काय हे कळत नाही। म्हणजे माणूस त्याच्या वाणीचा कसा उपयोग करेल, कसा वापर करेल, ते काय भांडणं झाल्यावर काय समोरच्याची प्रशंसा करेल का, त्याला वाईट वाईट घाणघाण शिव्या देईल, म्हणजे हे सांगता येत नाही ना।
तर बुद्धाने सांगितलं की तुम्ही निर्मल चित्तानं वागलं पाहिजे, निर्मल चित्तानं बोललं पाहिजे. जी माणसं निर्मल चित्तानं बोलतात, निर्मल चित्तानं वागत असतात, तर बुद्ध म्हणतात की चालत्या ज्याप्रमाणे माणसाची सावली ही माणसाला सोडून एक क्षणभर सुद्धा राहत नाही, त्याचप्रमाणे अशा माणसासोबत सदोदित सुख नांदत असतं. हे ना, माणूस चांगला बोलू लागला, चांगला वागू लागला, प्रत्येकाचा आदर करू लागला, सन्मान करू लागला, प्रत्येकाविषयी प्रशंसात्मक बोलू लागला, कारण दुसऱ्याच्या दुर्गुणाशी काही घेणं देणं नाही आपल्याला. आहे ना, बुद्धाचा धम्म स्वतःच्या मनाला निर्मळ करण्यासाठी धम्म आहे. समुद्रातले मोती तेवढे घ्या, समुद्रातले मोती तेवढे घ्या, शिंपले तेवढे टाकून द्या. दुसऱ्याकडचे सद्गुण हे मोत्याप्रमाणे वेचून घ्या आणि दुर्गुण मात्र शिंपल्यासारखे टाकून द्या. आपल्याला दुसऱ्याच्या दुर्गुणाशी काही घेणं देणं आहे का? दुसऱ्याचा दुर्गुण काय असेल ते त्याच्याजवळ असू द्या, आपल्याला काय घेणं आहे. पण दुसऱ्याकडे जर सद्गुण असेल, एखादा व्यक्ती दान देण्यामध्ये फार पुढे पुढे असेल आणि आपल्याला वाटते काय काय ती उपासिका दान देते, काय ते उपासक दान देतात, तर हे सद्गुण आहे, ते सद्गुण आपण धारण केला पाहिजे. एखादी व्यक्ती शील पालन करत असेल, चांगलं राहत असेल, चांगलं वागत असेल, चांगलं बोलत असेल, तर हे सद्गुण आहे, ते सद्गुण आपण लगेच धारण केला पाहिजे. परंतु एखादी व्यक्ती लय शिव्या देत असेल, भांडखोर असेल, आहे ना, तिच्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या शिव्या असतील, नवीन नवीन, तर त्या नवीन शिव्या आपल्याला घ्यायची काय गरज आहे का? ते धारण करायचं नाही आपल्याला. बुद्धानं सांगितलं जे धारण करायला पाहिजे तेच धारण केलं पाहिजे ना. ज्याच्यामुळं आपला मानसन्मान वाढेल, ज्याच्यामुळं आपल्या जीवनात आपली प्रगती होईल, त्या गोष्टी आपण स्वीकार केल्या पाहिजे. ज्याच्यामुळं लोक आपल्याला चार लोक चांगलं म्हणतील, आहे ना. चोरी करणाऱ्या माणसाची प्रशंसा शहाणा माणूस नाही करू शकत, आहे ना. चोरी करणाऱ्या माणसाची प्रशंसा चोरच करील. दुसरा म्हणजे शहाणा माणूस नाही करणार चोराची प्रशंसा, नाही तर चोर त्याला म्हणू शकतं की काय चोरी केली तू, त्या माणसाचं पाकिट माल त्याला पताय लागला नाही. चोर चोरी करणाऱ्या माणसाची प्रशंसा करत असतो, जे मनुष्य धर्मवान असतो ते धर्मवान व्यक्तीची प्रशंसा करत असतो. धर्म मार्गावर जे माणसं चालत असतात आणि जी माणसं अधर्मी असतात, तर ती अधर्मी माणसं धम्म मार्गावर चालणाऱ्या माणसाचा द्वेष करत असतात. जी माणसं कुणाचा द्वेष करत नाहीत, ती माणसं इतरांची प्रशंसाच करत असतात, ते इतरांविषयी चांगलं बोलत असतात. बुद्धाने सम्यक वाणीमध्ये सांगितलं ना, बुद्ध म्हणतात माणसाने नेहमी सत्य बोललं पाहिजे, माणसाने असत्य बोलू नये, माणसाने आपल्या लोकांविषयी इतरांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये, माणसाने सर्वांशी आपुलकीने आणि सौजन्याने वागलं पाहिजे, माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये, त्याचे बोलणे भाषणे समंजसपणाचे आणि मुद्देशुद्ध असले पाहिजे. हे बुद्धाची सम्यक वाणी आहे. भगवान बुद्धाने पाच शिलासोबत माणसाचा व्यवहार कसा असला पाहिजे त्या बारीक सारी गोष्टी सांगितल्यात. खाताना पिताना उठताना बसताना अंगात वस्त्र धारण करत असताना रस्त्यानं चालत असताना इकडं पाहताना मागे पाहताना पुढे चालत असताना, म्हणजे बुद्धानं कोणतीच गोष्ट अपूर्ण नाही सोडली. हे ना, माणसाच्या चर्या चार प्रकारच्या आहेत. धम्मशोक भंतेजी खूप सुंदर म्हणजे एकदम शेवटच्या टोकाचा उपदेश बुद्धाचा जो आहे, जे की माणसाला दुःखातून मुक्तीकडे घेऊन जाणार आहे, असा गंभीर. जी माणसं प्रज्ञावान असतात, गंभीर प्रज्ञेनं जी धारण करत असतात, त्या माणसांना भंतेचा उपदेश म्हणजे लवकर तत्काळ लक्षात येतो. सतीपठांविषयी भंतेजी नेहमी सांगतात माणसाच्या चर्या चारच आहेत. हे ना, बुद्धानं सांगितल्या ना कोणत्या चार चर्या आहेत माणसाच्या. एक तर माणूस बसतो, ही त्याची एक अवस्था आहे ना, नाही तर उठून उभा राहतो, ही दुसरी अवस्था आहे, किंवा मग माणूस चालतो, है ना, आणि चौथी अवस्था माणूस झोपतो. बसणे, उठून उभे राहणे, चालणे आणि झोपणे, है ना, या चार गोष्टी करत असताना किती माणसं सावध राहतात. बसताना किती माणसं सावध असतात, बरं, बसताना कसं बसायचं हे बुद्धानं सांगितलंय ना, बसायचं कसं हे सुद्धा बुद्धानं सांगितलेलं आहे.
बसताना किती लोकांचं म्हणजे बसलं, मी बसलो एवढं तरी आपल्या डोक्यात येतंय का कधी? आहे ना, नाही तर तू सरक इकडं, हिरे सरक इकडं, या माणसाला सरकवतील, त्याला सरकवतील. बसताना नीट बसत नाहीत आपण, सावधपणानं बसत नाहीत, संयमानं बसत नाहीत, पटकन गडबडीत येऊन गडबडीत बसतो. बसण्याच्या विषयी सुद्धा बुद्ध म्हणतात की तुम्ही सजग आणि सावध असलं पाहिजे. चालताना सुद्धा सावध असलं पाहिजे ना, नाही तर चालताना सुद्धा माणसाची नजर इकडं तिकडं झाडावर, फुलावर, फळावर असते, आकाशाकडे राहते, एखाद्याच्या कपड्याकडे असते, एखाद्याच्या सोन्या नाण्याकडे असते. चालतानाही मनुष्य म्हणजे व्यवस्थित चालत नसतो, आणि त्याच्यानंतर झोपताना सुद्धा बुद्ध म्हणतात की तुम्ही सावध असलं पाहिजे ना. झोपतानाही सजग अवस्थेमध्ये आपण झोपलं पाहिजे. झोपताना जर तुम्ही आनापान करून जर झोपलात झोपण्याच्या अगोदर, आता आनापान म्हणजे ज्याने विपश्यना केली त्यांच्या लवकर गोष्टी लक्षात येतात, है ना. पण ज्याने विपश्यना केली नसेल किंवा कधी भंतेजींचे प्रवचन ऐकलेले नसतील त्यांना मात्र आनापान लवकर लक्षात येणार नाही. नाकाचा येणारा जाणारा जो श्वास आहे, ते श्वासोश्वास जर आपण आत येणारा बाहेर पडणारा हे जर आपण 10 मिनिट पाहत पाहत चित्त एकाग्र संक्षिप्त करून जर आपण झोपलोत तर मनुष्य एकदम शांतपणाने झोपू शकतोय ना. तर ही जी गोष्ट आहे म्हणजे माणसाला आनापान सुद्धा हे नाकाचा श्वासोश्वास माणसाच्या आंतरचित्तापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि आनापान करत करत तुम्हाला म्हणजे विपश्यना म्हणजे शरीराला पाहता आलं पाहिजे की आपण जेव्हा आनापान करू तर तेव्हा आपल्या शरीरातल्या ज्या काही संवेदना आहेत, मग त्या संवेदनासुद्धा काही सुखद आहेत, काही दुःखद आहेत, काही असुखद, काही अदुखद आहेत. तर ह्या संवेदनासुद्धा माणसाला पाहता आल्या पाहिजे की या शरीरामध्ये घडायलं नेमकं काय आहे ना. कारण बुद्धानं डोळे उघडे ठेवून बुद्ध मुक्त झालेले नाहीत, है ना. बुद्ध काय नुसतं फिरत फिरत बुद्ध मुक्त झालेले नाहीत. याच्या आश्रमात गेले, त्याच्या आश्रमात गेले, याची देशना ऐकली, त्याचा उपदेश ऐकला म्हणून काही बुद्ध मुक्त झालेले नाहीत. बुद्धाला सुद्धा डोळे झाकूनच तपश्चर्या ध्यान करावं लागलं, आहे ना. आणि बुद्ध काय याला पाहून त्याला पाहून दुःखातून मुक्त झालेले नाहीत. बुद्धानं याचे कपडे पाहिले, त्याचे कपडे पाहिले, याचा माल पाहिला, त्याचे घोडे पाहिले, त्याचे हाती पाहिले, या झाडाचे फुलं पाहिले, त्या झाडाचे फळं पाहिले. हे बाहेरचं पाहून बुद्ध मुक्त नाही झाले, आहे ना. हे रंग फार सुंदर आहे, या रंगाला पाहिल्यावर दुःखातून मुक्त झाले. पिवळा रंग, हिरवा रंग, निळा रंग, काळा रंग, त्या रंगालाही पाहून बुद्ध मुक्त नाही झाले. तर बुद्धानं फक्त पाहिले ते स्वतःला पाहिलेलं आहे ना. बुद्धानं डोळे बंद केले. आपल्याला माहीत आहे 6 वर्ष खडतर तपश्चर्या त्यांनी उर्वेल परिसरामध्ये केली, पण तिथं काही त्यांना म्हणजे जे प्राप्त व्हायला ज्ञान पाहिजे होतं ते ज्ञान प्राप्त झालं नाही. आणि शेवटी मग बुद्धगयेच्या त्या पिंपळ वृक्षाखाली बसून तिथं 7 आठवडे ध्यान केल्याच्या नंतर त्यांना तिथं ज्ञानाचा प्रकाश दिसला, म्हणजे ज्ञान प्राप्ती झाली. आणि बुद्धांनी सगळ्या गोष्टी ओळखल्या, चित्त, चित्ताची अवस्था, जे काही विकार आहेत की जे माणसाच्या दुःख मुक्तीला बाधक आहेत, त्या विकाराचा अनुभव घेतला, त्या विकारांनाही दूर केलं, त्यांनी मार शैनेला ओळखलं आणि बुद्ध दुःखातून मुक्त झाले. आणि जसं तुमचं आमचं सगळ्यांचं चित्त आहे तसंच एकेकाळी बुद्धाचंही चित्त होतं. बोधिसत्व अवस्थेत असतील आणि बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा एक गोष्ट बोलतायत की बुद्ध म्हणतात की एकेकाळी माझेही मन वाट मिळेल तिकडे वाटेल तसे भरकटत होते. काय म्हणतात बुद्ध की माझेही मन एकेकाळी वाट मिळेल तिकडे वाटल तसे भरकटत होते, परंतु माहूत ज्याप्रमाणे शुभ्र गजाला आपल्या अंकुशाने वळवीत असतो त्याचप्रमाणे मी आता माझ्या मनावर स्वामित्व गाजवित आहे. कारण काबू ठेवलेले मन हे सुखाचे उगमस्थान आहे ना. तुमच्या मनाला जर आपण आपल्या मनाला जर आपण काबूत ठेवलं तर आपलं मन आपल्याला सुख देणार आहे. मनच माणसाला दुःख देत आहे, मनच माणसाला सुखी करत असतंय ना. मग सुखाचा मार्ग कोणता आणि दुःखाचा मार्ग कोणता याचा सुद्धा आपला आपण अभ्यास केला पाहिजे की आपण काय मुक्तीचा मार्ग कोणता आहे.
बुद्धाने सांगितलं एकच मार्ग आहे, एकायनो मगो, है ना, विशुद्धीचा जो मार्ग आहे जो की दुःखातून मुक्तीकडे घेऊन जाणारा एकमेव मार्ग आहे, मग तो मार्ग कोणता आहे त्या मार्गाचा आम्ही शोध घेणं गरजेचं आहे। आमच्या चित्तात उत्पन्न होणारे विकार कोणते आहेत की जे आम्हाला अधोगतीकडे घेऊन जाणारे आहेत, त्या विकारांना आम्हाला दूर करता आलं पाहिजे। मग राग असेल, द्वेष असेल, सुस्ती, संशय, आळस असेल, अहंकार असेल, कपटीपणा असेल, निर्बुद्धपणा असेल, ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये मुक्तीकडे घेऊन जाण्यासाठी आम्हाला त्या बाधक आहेत। तर या विकारांना आम्हाला दूर करता आलं पाहिजे आणि प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टीचा आम्ही अंगीकार केला पाहिजे। मग शील आहे, श्रद्धा आहे, शील आहे, समाधी आहे, प्रज्ञा आहे, या गोष्टी आम्हाला मुक्तीकडे घेऊन जाणाऱ्या आहेत। मग या गोष्टीसुद्धा आम्हाला जाणता आल्या पाहिजेत आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये उतरवता आल्या पाहिजेत। या गोष्टीमुळं सुद्धा आमच्या जीवनामध्ये सुख येणार आहे, कारण अहंकारसुद्धा माणसाला संपवत असतो। काहींना सौंदर्याचा अहंकार असेल, काहीला ज्ञानाचा अहंकार असेल, काहीला कुळाचा अभिमान असतो, काहींना वेगवेगळ्या प्रकारचा वयाचा अभिमान असेल, प्रत्येकाला नाकाचा, डोळ्याचा, कानाचा, दाताचा, केसांचा असेल, वेगवेगळ्या प्रकारचा माणसाला अहंकार असतोच। तर ह्या ज्या गोष्टी आहेत, बुद्ध म्हणतात की लोखंडातून निघणारा गंज, लोखंडातून निघणारा गंज हा त्या लोखंडातून निघत असतो आणि परिणामी त्या लोखंडालाच संपवत असतोय ना। आपल्याला संपवणारे दुसरे माणसं कुणी नाहीत। आपल्याला वाटतं याच्यामुळं दुःख माझ्या जीवनात आलं, हिच्यामुळं माझ्या जीवनामध्ये दुःख आलं, हे नीट वागत नाही, ते नीट वागत नाही, ते नीट वागत नाही। ज्या वेळेस आपण नीट वागू तेव्हाच आपण दुःखातून मुक्त होतील। दुसऱ्यामुळं दुःख नाही आपल्या जीवनामध्ये, आहे ना। जे काही दुःख निर्माण होत आहे आपल्या जीवनामध्ये ते दुःख आपल्या विकारामुळे, आपल्या अहंकारामुळे, आपल्या रागद्वेषामुळे, आपल्या मोहामुळे, आपल्या सुस्तीमुळे, आपण घेतलेल्या संशयामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख आहे। आणि मग हे जे काही विकारानं भरलेलं जे भांडं आहे याला कधी रिकामं करायचं आहे आपण, है ना। पुरुषार्थ कशामध्ये आहे की हे काही न करण्यामध्ये पुरुषार्थ आहे ना। धन कमावण्यामध्ये पुरुषार्थ नाही, मान सन्मान कमावण्यामध्ये पुरुषार्थ नाही, लय प्रसिद्धी मिळवण्यामध्ये पुरुषार्थ नाही। पुरुषार्थ याच्यामध्ये बुद्ध म्हणतो काहीच करायचं नाही, आणि काहीच नाही करायचं तर मग संसार चालायचा कसा, आहे ना। म्हणून बुद्धाच्या काळामध्ये काही गृहस्थी लोकसुद्धा श्रोतापन्न व्हायचे, सकृदागामी व्हायचे, अनागामी व्हायचे, अर्हंताची डुबकी लागण्याच्या आधीच काही बोधिसत्वाच्या पारमितीला पूर्ण करत असतील, स्वतःला थांबवून घ्यायचे। शील पालन करणाऱ्या माणसांना काही गोष्टी म्हणजे कळतील, आणि काही लोक मग ग्रहत्याग करून भिक्षू व्हायचे, कारण गृहस्थ जीवनामध्ये अर्हंत बनून व्यक्ती राहू शकत नाही। एक तर त्याचं निर्वाण होईल, निधन होऊ शकतंय, किंवा मग त्याला ग्रहत्याग करून त्याला भिक्षू किंवा ग्रहत्याग करणं आवश्यक आहे, म्हणजे धम्म सांग। ते अहंकार, राग, द्वेष, मोह, सुस्ती, संशय, आळस या गोष्टीच आम्हाला अधोगतीकडे घेऊन जाणाऱ्या आहेत, या गोष्टीचा आम्हाला त्याग करता आला पाहिजे। आणि बुद्ध राजा प्रसंजितालाही उपदेश करत असताना म्हणतात की महाराज, तुमचा बाह्य गोष्टीवरील आनंद अवलंबून न ठेवता तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनावर तुमचा आनंद अवलंबून जर ठेवलात तर तुमची कीर्ती ही चिरकालपणे टिकून राहील, आहे ना। आणि तुमच्या प्रजाजनावर तुम्ही एकुलत्या एक मुलाप्रमाणे प्रेम करा। तुम्ही सगळ्या प्रजाजनावर जशी एखादी माता आपल्या एकुलत्या एक मुलावर प्रेम करत असते, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या या प्रजाजनावर एकुलत्या एक मुलाप्रमाणे प्रेम केलं पाहिजे, सगळ्यांना सारखा न्याय दिला पाहिजे। तर भगवान बुद्धाचा हा उपदेश जो आहे हे माणसाला स्वतः वैयक्तिक दुःखातून मुक्तीकडे आधी घेऊन जातो, आणि त्याच्यानंतर जर व्यक्ती स्वतः जर दुःखातून मुक्त होत असेल तर अशा व्यक्तीच्या चित्तामध्ये इतरांच्या प्रतीही कल्याणाची, मांगल्याची भावना येत असते। जर स्वतःचं कल्याण झालं असेल
शिलवान माणसाच्या तर चित्तामध्ये येतेच, लोभी माणसाच्या चित्तात येणार नाही। एखाद्यानं दोन मजली जर बिल्डिंग बांधली त्याला असं वाटणार नाही की माझ्या शेजाऱ्याची तीन मजली बिल्डिंग झाली पाहिजे। लोभी माणूस जर असेल तर एखाद्याला जर एखाद्या 10 लाखाचा जर लाभ झाला असेल, ते जर लोभी असेल त्याच्या मनात कधीच येणार नाही की यालाही लाभ झाला पाहिजे। जे एखादा धनाचा मार्ग असेल, गुप्त धनाचा मार्ग आहे ना, जर मनुष्य आधार्मिक असेल तर तो गुप्त धनाचा मार्ग कोणाला दाखवणार नाही तो। परंतु जी माणसं शिलाचं पालन करतात, जी माणसं शिलवान आहेत, जी माणसं धार्मिक आहेत, अशी माणसं मात्र जे आपल्याला लाभ झालेला आहे त्या लाभाचा फायदा इतरांना झाला पाहिजे। त्याच्या चित्तात आपोआप ती मंगल मैत्रीची भावना तयार होत असते की अरे माझं भलं झालंय, याचंही भलं झालं पाहिजे, यालाही धम्म भेटला पाहिजे, यानंही शिलाचं पालन केलं पाहिजे। जीवन फार कठीण आहे, प्रत्येक जण दुःखी आहे, प्रत्येक जण निराशावादी आहे, यायलाही जर धम्म मिळाला, यायलाही जर शील पालन करण्याची संधी मिळाली तर हे सुद्धा मुरजून गेलेले जे पुष्प आहेत हे सुद्धा प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं दुःख आहे, जगात कोणी सुखी नाही। डोळे उघडून पाहिलं तर सगळीकडे दुःखच दुःख आहे, दुःखच दुःख आहे ना। पण माणसं स्वतःचे दुःख लपून की माझ्यामुळं दुसरा दुःखी होऊ नये म्हणून स्वतःच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणून सांगतात की आम्ही फार सुखी आहेत, पण मनात किती दुःख पडलेत हे त्याचं त्यालाच माहीत असते। आणि मग लोक नवस्तावस करतात, तापस करतात, आहे ना, की देवा बकरो कोंबडं कापते आणि मला या दुःखातून मुक्त कर, माझ्या वाट्याला लय दुःख आहेत, माझ्या पोरीला पोरगच होईना, माझ्या मुलाला मुलगाच होईना, लेकरूच होईना। नवस्तावस तापास करत असतात आणि माझ्या जीवनात लय दुःख आहेत, मी तुला प्रसादच चढवते, मी तुला सोन्याचा मुकुटच चढवते, काही काही नवस करतात माणसं आणि स्वतः सुरक्षित राहण्यासाठी प्राण्यांचा बळी देतात, आहे ना, म्हणजे अजून ते अधोगतीकडेच जाणार आहेत। एखाद्या प्राण्याची हिंसा करणं म्हणजे ते अजून दुःखातून दुःखाकडे जाणार आहेत, अंधारातून अजून अंधाराकडे जाणारी माणसं आहेत। बुद्धानं सांगितलं, एक व्यक्ती एका संन्याशाच्या साधूच्या आश्रमाच्या पुढून जात होता आणि त्यानं पाहिलं की ते फार प्रसन्न दिसतोय, त्याची चर्या चांगली वाटत होती, त्याचं बोलणं वागणं चांगलं आहे आणि तो व्यक्ती दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत होता। घर सोडून परिवारजक बनून दुःखमुक्तीचा अनुभव घेण्यासाठी तो व्यक्ती ग्रहत्याग करून एकांतवासात राहत होता आणि त्याच्या त्या कुटीच्या पुढून एक व्यक्ती जात होता, त्यानं पाहिलं की या व्यक्तीची मुद्रा शांत आहे, चांगलं म्हणजे चर्या दिसते, बोलणं वागणं चांगलं वाटतंय, म्हणे मलाही दुःखातून मुक्त व्हायचं आहे, म्हणे मलाही काहीतरी उपदेश करा। तर ते संन्याशी म्हणाला, तुला 8 दिवसानं उपदेश करतो, म्हणे 8 दिवसाच्या नंतर। तो परत 8 दिवसाच्या नंतर तिथं आला आणि 8 दिवसाच्या नंतर येऊन परत म्हणतो की महाराज मलाही बी दुःखातून मुक्त व्हायचं, काहीतरी मला सांगा, मार्ग सांगा, उपदेश करा। तर तेव्हा परत तो व्यक्ती, तो संन्याशी त्याला म्हणतो 15 दिवसाने ये। तो व्यक्ती परत 15 दिवसाने येतोय, महाराज मला आज तरी काही सांगा म्हणे। ते महाराज म्हणतात की 1 महिन्याने ये म्हणे। ते संन्याशी आहे, साधू संत आहे, काशय वस्त्र धारण करून अरण्यात राहणारा। आणि चौथ्या वेळी जेव्हा तो व्यक्ती येतो तर म्हणतोय महाराज म्हणे मला आता तरी काही उपदेश करा। तर तेव्हा तो संन्याशी म्हणतोय की अरे तू एकटाच ये म्हणे, ती आजूबाजूला पाहतंय, त्याच्या आजूबाजूला कोणीच नाही, इकडं समोर पाहतंय, इकडं पाहते। अरे म्हणे महाराज म्हणे मी एकटाच आलो ना म्हणे। नाही म्हणे तू एकटा नाही आलास, अजून परेशान झाला तो, इकडं पाह, तिकडं पाह, तिकडं पाह। तर तेव्हा तो म्हणे महाराज मी एकटाच आलो म्हणे। अरे तुझ्यासोबत खूप आहेत म्हणे। ते एकदम परेशान झाला, मनात भीती तयार झाली त्याच्या की मी तर एकटाच आलो आणि महाराज म्हणते की तुझ्यासोबत अजून आहे, तू एकटाच ये। तर तेव्हा म्हणे महाराज म्हणजे माझ्यासोबत मला तर काही दिसत नाही म्हणे।
आणि मी तर एकटाच आलो आणि माझ्या सोबत खूप आहेत असं काय म्हणताय म्हणे तुम्ही? तर तेव्हा ते महाराज म्हणले, अरे तू एकटा एकटा आला पाहिजे, कारण तुझ्या सोबत म्हणे तुझा राग आलाय, द्वेष आलाय, क्रोध आलाय, मस्तर अहंकार आहे, लोभ आहे, हे सगळे विकार घेऊन तू आलास म्हणे सगळ्यांना सोबत, त्याला सोडून टाक म्हणे, त्याला सोडून ये म्हणे इकडं. म्हणजे त्याही गोष्टीमध्ये एक उपदेश आहे की जो दुःखातून मुक्तीकडे घेऊन जाणार आहे, की जोपर्यंत मनुष्य राग द्वेष मोह सुस्ती संशय आळस अनिच्छय या गोष्टीला सोडत नाही तोपर्यंत मनुष्य दुःखातून मुक्त होत नाही. की जोपर्यंत मनुष्य हत्या करणं सोडत नाही, चोरी करणं सोडत नाही, व्याभिचार करणं सोडत नाही, खोटे बोलून फसवणूक करणं सोडत नाही, नशा आणणारे अंमली पदार्थाचं सेवन करणं जोपर्यंत सोडून देत नाही, अष्टशील दसशील हे जे काही बुद्धाने सांगितलेल्या नियमाचं जोपर्यंत व्यक्ती पालन करणार नाही तोपर्यंत तो दुःखातून मुक्त होणार नाही. एक व्यक्ती असाच विटकरीवर विटकर घासत बसला, कोणीतरी सांगितलं की तुझं चित्त एकाग्र करण्यासाठी इटकरीवर इटकर घास आणि दुःखातून मुक्त होशील. कारण जगामध्ये खूप ज्ञानी लोक आहेत की दुःखमुक्तीचा उपदेश करणारे खूप लोक आहेत, परंतु जे सांगायला पाहिजे ते सांगत नाही, जे नाही सांगायला पाहिजे ते सांगत बसतात. आहे ना, 7 दिवस जप करा म्हणतील, नामस्मरण करा म्हणतील, काय काय करायला लावतील सांगता येत नाही, हाताला बांधा, गळ्यात बांधा, ताबीत बांधा, 7 फेऱ्या 7 दिवस घाला म्हणतील, इथून तिथं पाणी घालायला जा म्हणतील, याच्यावर पाणी टाका, त्याच्यावर पाणी टाका, वेगवेगळे माणसं मार्ग दाखवायला जगामध्ये खूप आहेत. याही व्यक्तीला सांगितलं की तू दुःखातून मुक्त होऊ शकतो म्हणे, त्याला विटीवर वीट घासायला सांगितली आणि त्याला सांगितलं, याच्या मनाची एक कल्पना त्यानं जोडली, त्याचा आरसा बनेल म्हणे. विटीवर विटकर घासू घासू तो परेशान झाला. एक संत व्यक्ती त्याच्या दारापुढून जात होता आणि त्याला विचारलं की म्हणले काय करायला, तर ते म्हणे काही नाही, मला दुःखातून मुक्त व्हायचं आहे आणि या विटकरीचा मी चित्त एकाग्र करून आरसा बनवत आहे. तर त्या माणसाला त्या साधूला वाटलं की याला असं सांगून काही फरक पडणार नाही, याच्या विटकरीचा काही आरसा बनणारच नाही. आणि शेवटी रात्रीच्या 12 वाजता तो संत व्यक्ती त्याच्या छपरावरून फिरत होता, त्याचा आवाज खाली येत होता. ते रात्री 12 वाजता म्हणे, अरे वर कोण आहे म्हणे? तर ते संत आवाज देत होता, ते म्हणे मी आहे म्हणे. म्हणे एवढ्या 12 वाजता वर काय करायला तू? ते म्हणला काय नाही, माझ्या बकऱ्या हरवल्यात म्हणे, त्या बकऱ्याला शोधायलो म्हणे मी. ते माणूस म्हणला, अरे तुझ्या बकऱ्या 12 वाजता शेतावर जायला रस्ता नाही, काही नाही, एक तुझ्या बकऱ्या वर कशा काय म्हणे हे इथं हरवल्यात म्हणे. तर ते म्हणला, जर तुझ्या विटकरीपासून जर आरसा बनत असेल आणि तू दुःखातून मुक्त होत असेल तर म्हणे माझ्या बकऱ्या इथं का नाही हरवणार म्हणे. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य असं की बुद्धाने धम्मपदामध्ये सांगितलं की माणसं जिथं शोधायला पाहिजे तिथं शोधत नाहीत. आसारे सार मत्तीनो सारेचा सार दशीनो ते सार नाधी गच्छंती मिच्छा संकप गोचरा. जी माणसं सत्याला असत्य समजत असतात, जी माणसं सत्याला असत्य समजत असतात आणि असत्याला सत्य समजून बसत असतात, आयुष्यभर मरेपर्यंत जरी ते भटकत राहिले तरी त्यांच्या हातामध्ये कधी सार लागणार नाही. पण बुद्ध म्हणतात की सारंच सारत्वयत्वा असारंच असारतो ते साराधिगच्छंती सम्मा संकप गोचरा. पण जी माणसं सत्याला सत्य समजत असतात आणि असत्याला असत्य समजत असतात तर त्या माणसाच्या हातामध्ये या जीवनामध्ये सार लागल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपल्याला सत्याचा शोध घेण्यासाठी बुद्धाने सांगितलंय ना. मग सत्य काय? ना स्वर्ग आत्ना नरकामध्ये. स्वर्ग नरकाची भाषा काय? की जेव्हा आपल्या चित्तामध्ये विकाराचा भरमसाठ विकारच विकार तयार झालेले आहे, रागाचे, द्वेषाचे, इच्छेचे, वासनेचे, अहंकाराचे, मन बेचैन झालंय, मन फार दुःखी झालेलं आहे असं समजा की आपल्या चित्तामध्ये नरक तयार झाला आहे ना. म्हणजे या पृथ्वीवरच, म्हणजे आपल्या मनातच नरक आहे आणि आपल्या मनातच स्वर्ग आहे ना. जेव्हा आपल्या चित्तामधला राग, द्वेष, मोह, सुस्ती, संशय, आळस, अनिच्छय हे जे काही विकार आहेत, हे विकार जेव्हा निघून जातील
आणि मन जेव्हा प्रसन्न होईल, आपण जेव्हा शील पालन करू, तेव्हा आपण आपल्या चित्तामध्ये स्वर्गाचा अनुभव घेऊ शकतो। ही काल्पनिक गोष्टी नाही, हे स्वतः आपल्या अनुभूतीने आपण जाणवू शकतो की स्वर्ग आणि नरकाची जी व्याख्या आहे, तर हे आपण या पृथ्वी तलावर या वर्तमानामध्ये सुद्धा आपण आपल्या मनामध्ये त्या अवस्थेला जाणवू शकतो की जेव्हा चित्त प्रसन्न असेल, प्रमुदित प्रफुल्लित असेल, असं समजायचं स्वर्ग तयार झाला, परंतु तीही अवस्था कायमस्वरूपी टिकणारी नाही। चित्ताचा स्वभाव बदलणाराच आहे, माणसाचे विचार बदलतात, माणसाचं खाणं पिणं उठणं बसणं वस्त्र सगळ्या काही गोष्टीत बदल आहे, आणि मग सुखद संवेदनाही तयार होत असतात त्यामुळे, आणि त्या सुखद संवेदनासुद्धा बुद्धाने सांगितलं त्याही दुःखद आहेत, है ना, कारण त्या संपल्या। त्या सुखद संवेदनेच्या प्रति आसक्ती जर तयार झाली तरी मनुष्य दुःखी होत असतो, आणि त्या सुखद संवेदना जेव्हा बदलून त्याचं दुःखद संवेदनेमध्ये रूपांतर होतं, त्या दुःखद तर दुःखद आहेत पण त्या सुखद संवेदनाही दुःखद आहेत, की जोपर्यंत आपण त्याला डोळस भावनेनं जाणत नाही, त्यात बदल होणाऱ्या घटनेला जाणत नाही, आणि म्हणून सुखद संवेदनाही बदलणाऱ्या आहेत, दुःखद संवेदनाही बदलणाऱ्या आहेत, त्या गोष्टीला आपल्याला समतेनं पाहता आलं पाहिजे। जे सत्य आहे ते सत्य आपल्याला जाणवायचं आहे। उपासक उपासिकांनो, सत्य जाणल्याशिवाय आपल्याला जीवनामध्ये आपण दुःखातून मुक्त होणार नाहीत, अन्यथा आपण डोळे बंद करून भरकटतच राहणार आहोत, याच्या मागे पळतील, त्याच्या मागे पळतील, त्याच्या मागे पळतील। बुद्धानं सांगितलं स्वयंप्रकाशित व्हा, प्रप्रकाशित राहू नका, स्वतःचा दीप स्वतः जाळा। मनुष्य जन्म भेटलेला आहे, आपण शील पालन करू शकतो या देहानं, आपल्या वाणीनं चांगलं बोलू शकतो, कायेनं वाचेनं आणि मनातही चांगले विचार आपण उत्पन्न करू शकतो। आपलं मन आहे, आपली काय आहे, है ना, आणि मग या कायेनं वाचेनं आणि आपल्या मनानं जर आपण चांगले कर्म करू लागलो, चांगलं बोलू लागलो, चांगलं वागू लागलो, तर उपासक उपासिकांनो आपली मुक्ती आपल्या हातामध्ये आहे। आपली मुक्ती दुसऱ्याच्या हातामध्ये नाही। आताही अतनो नाथो कोई नाथो परोशिया, आपणच आपले मालक आहोत आणि आपणच आपल्या विकाराचे गुलाम आहोत। जेव्हा विकार निघून गेले की आपल्यासारखा राजा माणूस कोणी नाही, म्हणजे आपणच सुखी राहणार आहोत आणि आपणच आपल्या विकारामुळे दुखी राहणार आहोत। म्हणून या विकाराला दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। सत्य प्रामाणिकपणा या गोष्टी ह्या ज्या काही सद्गुण आहेत हे आपल्यातले आपण सोडता कामा नये ना। एक उदाहरण शेवटचं सांगतो, थांबतो। एक व्यापारी उंटाचा व्यापारी होता आणि एक धनवान व्यक्ती उंट घेण्यासाठी बाजारात गेला, आणि बाजारात गेल्याच्या नंतर त्या उंटाची किंमत त्यानं केली, म्हणे हे उंट कितीमध्ये आहे। त्यांनी सांगितलं की हे उंट जे आहे हा 70-80 हजारामध्ये आम्हाला द्यायचा आहे, 80 हजार त्याची किंमत झाली। आणि तो जो श्रेष्ठ धनवान होता व्यक्ती, त्यानं आपला सेवक एक सोबत नेला होता, त्याला सोबत नेलं, उंटाची किंमत दिली, उंटाला घेऊन आले, आणि आल्याच्या नंतर त्या मालकाने सांगितलं की या उंटाला तळ्यावर नेऊन त्याला स्वच्छ धुवून घेऊन ये म्हणे। यानं त्या उंटाला तळ्यावर घेऊन गेला, त्याच्या अंगावर पाठीवर जे काही होतं ते काढलं सगळं, त्या उंटाला रिकामं केलं, आणि त्या उंटाच्या पाठीवरचं ते काढत असताना एक छोटीशी काळी पिशवी भेटली त्याला, त्या सेवकाला, आणि ती पिशवी त्यानं अशी उघडली तर त्याच्यामध्ये चम 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 हिरे चमकत होते। आता हिरे चमकत होते, त्यानं ती पिशवी पाहिली, आणि तो सेवकही इमानदार होता, तो मालकाकडे पळत पळत गेला आणि म्हणे मालक या उंटासोबत आपण म्हणजे आता खूप धनवान श्रीमंत झालोत, म्हणे याच्याहीपेक्षा अजून आपल्याकडे खूप धन आलं। तर ते त्या मालकाने विचारलं काय झालं म्हणे, या उंटासोबत बघा म्हणे हे हिरेसुद्धा आलेत म्हणे, एवढे 100 हिऱ्याची ती थैली यांच्यासोबत आली। ते मालक त्या सेवकाला घेऊन चल म्हणे आपण त्याचे त्याला वापस करू म्हणे। तर तेव्हा तो सेवक म्हणे मालक आपण काय वेळ झालात का म्हणे, अहो 100 हिरे आहेत म्हणे आणि हे कोणी वापस करतंय का म्हणे, हे वापस करू नका म्हणे। मालकाने त्याला सांगितलं की नाही नाही म्हणे आपण हे हिरे वापस करून टाकू म्हणे। परत त्या उंटवाल्याकडे गेले, पूर्वीचा उंट मालक होता, आणि त्याला सांगितलं की हे तुझे हिरे घे म्हणे, आम्ही तुझा उंट विकत घेतला त्या उंटाचे पैसे दिले म्हणे,
या हिऱ्याचे पैसे नाही दिले, हे हिरे आमचे नाहीत म्हणे, हे हिरे तुमचे आहेत, हे तुम्ही तुमचे हिरे घेऊन टाका. त्या व्यापाऱ्याला खूप आनंद झाला, प्रसन्न झाला आणि खुशी खुशीमध्ये त्याच्यातले दोन हिरे त्यांनी काढले आणि म्हणे तुम्ही हे दोन हिरे माझ्याकडून बक्षीस म्हणून ठेवा म्हणे तुमच्याकडे, कारण एवढे हिरे तुम्ही वापस आणून दिलेत म्हणे. तर तेव्हा तो मालक म्हणत होता की नाही म्हणे, मला ते बक्षीससुद्धा नाही पाहिजे तुमचं, ते हिरे तुमचे तुम्हालाच असू द्या. तर तेव्हा तो व्यापारी खूप त्यांना आग्रह करत होता म्हणे, नाही नाही हे दोन तरी हिरे ठेवाच म्हणे. तर तेव्हा ज्यांनी ऊंट विकत घेतला होता तो तर तो व्यक्ती म्हणाला की याच्यातले दोन हिरे म्हणे मी आधीच काढून घेतले तुम्हाला न सांगता. असं म्हटल्याच्या नंतर जो पूर्वीचा जो ऊंटाचा व्यापारी होता त्याला एवढा राग आला, एवढा क्रोध आला, आता एवढे हिरे वापस आले त्याचा आनंद गेला कुठंतरी आणि खूप क्रोधित झाला तो. पटकन थैली आपली उंबळली, एक एक हिरा त्यांनी मोजला, 98, 99, 100 हिरे जशाला तसे भरले त्याचे. अजून पश्चाताप झाला त्या की व्यक्ती कसा आहे, खोटं कसं काय बोलतो की दोन हिरे म्हणे माझ्याजवळ आहेत. तर तेव्हा म्हणे की अहो म्हणे तुम्ही म्हणालात की दोन हिरे तुम्ही घेतलेत आणि दोन हिरे तुमच्याकडे आहेत, ते हिरे दोन कोणते आहेत म्हणे तुमच्याकडे. तर तेव्हा तो म्हणाला तो व्यापारी तो जे उंटाचा नवीन मालक होता तर तो म्हणाला की माझ्याकडे माझे सुरुवातीपासून दोन हिरे म्हणे माझ्याकडे जशाला तसे आहेत आणि ते दोन हिरे म्हणजे माझा प्रामाणिकपणा आणि माझी इमानदारी, हे दोन हिरे म्हणे माझ्याकडे जशाला तसे सुरक्षित आहेत. याच्या सुद्धा बुद्धाचाच उपदेश आहे. बुद्धानं सांगितली दुसऱ्याची पडलेली वस्तू असेल ती सुद्धा उचलायची नाही आपण, आहे ना, चोरी करायची नाही. आणि चोरी करण्यासाठी कुणाला आपण परावर्त करायचं नाही. उपासक उपासिकानो बुद्धाच्या धम्माचा जेवढा अंगीकार करू, बुद्धाचा एक एक उपदेश माणसाचं कल्याण करणार आहे. भिक्खू संघ आपल्या पवित्र वाणीनं रात्रंदिवस प्रवास करून आपल्याला जागृत करण्याचं काम करत आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की जागृतीचा दिवा हा तेवत ठेवला पाहिजे. भिक्खू संघ हीच जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन रात्रंदिवस आज महाराष्ट्र आणि देशभर धम्माचा प्रचार आणि प्रसार, बुद्ध विचाराचा प्रचार आणि प्रसार करत आहे, बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार प्रचार करत आहे. आणि म्हणून त्यांना जे काही आवश्यक असेल तर त्या जे बुद्धानं सांगितलेल्या गोष्टी आहेत तर त्या आपण पुरवण्याचं काम हे उपासक उपासिकांचं आहे. ही जबाबदारी उपासक उपासिकांची आहे. ती जबाबदारी काय आहे तेही नीट समजून घेऊन आपण बुद्ध धम्म संघावर बाबासाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवून आपण नेहमी सदैव कार्यरत राहिलं पाहिजे.